आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दूधगंगा पाणी पातळी 1.5 फुटाने वाढली, नदीला पूर, जुन्या पुलावर 10 फूट पाणी. कोकणपट्ट्या संततधार आणि पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे दूधगंगा वेदगंगा नद्यांना पूर आला आहे. गेल्या आठवड्याभरापासून काळमवाडी, राधानगरी, आजरा आणि निप्पाणी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे दूधगंगा आणि वेदगंगा नदीत पाणी पातळी वाढल्याने महापूर सदृश्य परिस्थिती पाहावयास मिळत आहे. ऊस पीक आणि विद्युत मोटरींच्या पेट्या पुराच्या विळख्यात सापडल्या आहेत. नदीकाठची सोयाबीन, ऊस, भुईमूग, उडीद आदी पिकात पुराचं पाणी शिरलं असून आणखी काही दिवस पिकात पाणी राहिल्यास पिकांचं नुकसान होणार आहे. तालुक्यातील 8 बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प आहे. काल सदलगा घोसरवाड पुलावरही पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली असून ती दत्तवाड मार्गे वळवण्यात आली आहे. दूधगंगा पाणी पातळीत वाढ सुरूच असून प्रशासन सज्ज आहे. तहसीलदार CL कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली 16 जणांची टीम सज्ज असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या दूधगंगा नदीची पाणी पातळी 324.830 इतकी असून 680 क्युसेसने विसर्ग सुरू आहे. गेल्या 24 तासात 8.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मानकर न्यूज साठी सदलगाहून प्रतीक कदम.